मदत मागायला गेलो. त्यानंतर त्या खासदारांनी विधान असं केलं होतं की याला प्रॉपर्टी सकट विकला तरीसुद्धा पैसे वसूल होणार नाहीत. समोर दाखव, बोलावं की ह्याविषयी मी काय बोललो का. माझा त्याचा पैसे देणे घेण्याचा संबंधच नाही हो. त्यांना मी कशाला पैसे देईल, त्यांनी माझ्याकडे कशाला मागतील. कारण तोपर्यंत प्रत्येकाने आम्ही इतिहासात जो बघितला होता ना, तो मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे रंगेल, बदफैली, हेच सगळं बघितलं होतं. बोरुबहादरूंनी एवढंच लिहून ठेवलं होतं की छत्रपती संभाजी महाराज हे वाईट होते, पण त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं. म्हणजे बाकी सगळं वाईट होतं, एवढी एकच गोष्ट चांगली आहे. हे कुठंतरी शंभूभक्त म्हणून मनाला लागत होतं. आणि 9 वर्ष अनेक उमरे झिजवत असताना जेव्हा मी एका खासदारांकडे मदत मागायला गेलो, त्यानंतर त्या खासदारांनी विधान असं केलं होतं की याला प्रॉपर्टी सकट विकला तरीसुद्धा पैसे वसूल होणार नाहीत. आज ते सन्माननीय माजी खासदार आहेत. हा कदाचित नियतीचा काव्यगत आपण न्याय म्हणू शकतो, पण हा जो सगळा संघर्ष आहे, या संपूर्ण टीमने केलेला संघर्ष असेल, यातल्या अनेक घटकांनी दिलेली साथ असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्ष छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न अनेकांनी केल्यानंतरही मायबाप जनतेनं छत्रपती संभाजी महाराजांना काळजाच्या कप्प्यात जपून ठेवलं होतं, हे बघितलं आहे. आणि त्यामुळे हा जो संपूर्ण संघर्ष आहे, आज विकास आराखड्याचं उद्घाटन होतं, म्हणजे आज काय झालं हे सुद्धा पुन्हा दुसरा एक खोटेपण आहे. आता काही कथा, कादंबऱ्या, नाटकं, पिक्चर याच्यामध्ये हे आभास निर्माण केला जातो, तसंच हे खोटं काहीतरी सांगायचं आणि मारून न्यायचं. त्यांचं असं म्हणणं की त्यांच्या नाटकाच्या वेळेला सुरुवातीला पैसे नव्हते, तर त्यांनी पैसे मागितले आणि ह्या माजी लोकप्रतिनिधींनी पैसे मागितले त्यांच्याकडं, तर ते म्हणाले याला अख्खा विकला तरी, त्याचं घरदार विकलं तरी ते पैसे परत मिळणार नाही. माझं म्हणणं, माझा काही त्याच्याशी संबंध नाही. मी त्यांना स्पष्ट एकदा फोन करून विचारलं की डॉक्टर कोल्हे, हा विषय माझा नाही आहे, तुम्ही इनडायरेक्टली माझं नाव का घेता. काल पण त्यांनी तसंच म्हणाले, 15 वर्षे माझी राहिलेल्या माणसाने केलं आहे. त्यांच्यात हिंमत असेल ना तर समोर दाखव, बोलावं की ह्याविषयी मी काय बोललो का. माझा त्याचा पैसे देणे घेण्याचा संबंधच नाही हो. त्यांना मी कशाला पैसे देईल, त्यांनी माझ्याकडे कशाला मागतील. माझं त्यांचं कसं एवढं व्यवहारापर्यंत जाण्याचं हे नव्हतं. आज आहे त्यांच्याकडे काही उद्योगपती किंवा काही असतील, त्यांच्याकडनं त्यांचं काही झालं असेल. माझ्याकडं ह्या नाटकासाठी कधी पैसे मागितले नाही आणि कधी विषय झाला नाही. फक्त कुठंतरी लोकांची सहानुभूती मिळायची. बघा, आढळराव असे म्हणाले, मला विलन करण्यासाठी, निवडणुकीमध्ये फायदा माताच्या माध्यमातून मिळवण्यासाठी एखाद्याला बदनाम केलं तरी चालेल, पण उगाच आपला काहीतरी टेंभा मिरवायचा असा त्यांचा प्रयत्न आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.